नमस्कार दक्ष भागीदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलं तर सूर्यप्रकाश हा 90 ते 100% काम हे सूक्ष्म घट निर्मितीसाठी करत असतो, परंतु काय वेळेस आपण उशिरा छाटणी करतो तर काय वेळेस आपल्याला आपल्या मागच्या परंपरागत किंवा ज्या अनुभवानुसार आपण काही केमिकलचा वापर घट निर्मितीसाठी एक पूरक म्हणून आपण जो करत असतो मित्रांनो, परंतु मागील काही वर्षांमध्ये मात्र अनेक केमिकल आले, जसे कल्टारसारखे केमिकल आले आणि त्याचा वापर सर्रासपणे आपल्या बागायतीमध्ये चालू झाला। परंतु कृपा करून कल्टारचा वापर न करता कल्टारचा वापर करू नका, कारण कल्टार हे आंब्यासाठी रिकमेंड केलेलं आहे, द्राक्षामध्ये रिकमेंड केलेलं नाही हे मी पुन्हा सांगतो। कारण द्राक्ष बागायतदार मंडळी आपण कारण असताना आपल्या बागेतील खर्च वाढत असतो, तर असे सहजपणे आपण चांगली गर्भधारणा होण्यासाठी चांगली घट निर्मिती होण्यासाठी आपण युरियाशीलचा वापर करू शकतो। युरियाशील साधारणतः 25 ते 30 ग्रॅम 2 लिटर पाण्याला घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता। युरियाशीलची फवारणी तुम्ही साधारणतः सपकेन झाल्यानंतर 3 ते 4 पानावरती एकदा घेऊ शकता आणि एकदा टॉपिंगच्या आधी 8 दिवसाच्या अंतरानं तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही 6B 20 PPM तुम्ही 2 ते 3 वेळेस नक्की घ्या। युरियाशील नंतर तुम्ही 6B 50 किंवा 52 34 मध्ये घेऊन फवारणी करू शकता। तिसरं जे केमिकल आहे ते सीपीपीयू तुम्ही 100 ml जर 2 वेळेस 10 दिवसाच्या अंतराने जर घेतलं, सपकेन नंतर एकदा आणि सपकेनच्या नंतर टॉपिंग झाल्यावरती एकदा जर घेतलं, तर तुमच्याकडे चांगली घट निर्मिती होण्यासाठी, डोळ्यांचा आकार मोठा होण्यासाठी याचा फायदा होतो असतो। तसेच मित्रांनो, तुमच्याकडे वाढ खूप जोरात असेल, व्हिगर असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही इथ्रेलचा वापर 50 ते 70 ml घेऊन टॉपिंगच्या आधी इथ्रेल तुम्ही फवारणी केली तर तुमच्याकडे शेंड्याचा जोम कमी होऊन उंदराच्या शेपटीसारखा शेंडा हळूहळू बारीक व्हायला मदत होते। टॉपिंगच्या आधी एकदा तुम्ही इथ्रेल घेऊ शकता किंवा टॉपिंग नंतर पुन्हा एकदा 8-10 दिवसांनी इथ्रेलची फवारणी तुम्ही करू शकता। याचबरोबर मित्रांनो, टिल्डचा वापर तुम्ही 3-4 डोळ्यापासून छाटणी केल्यानंतर 3-4 पान अवस्थेमध्ये टिल्ड घेऊ शकता, सपकेनच्या आधी, सपकेन नंतर 2-3 दिवसांनी आणि पुन्हा टॉपिंग नंतर बोर्डोमध्ये टिल्ड तुम्ही घेऊ शकता। हे सर्व केमिकल केव्हा वापरायचे, किती दिवशी वापरायचं याबाबत अतिशय परफेक्ट असं शेड्यूल आम्ही ग्रेप मास्टर ॲपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे। अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या, तुमची छाटणीची तारीख त्याच्यामध्ये नक्की टाका आणि चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म घट निर्मिती कशी करता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। मित्रांनो, सूक्ष्म घट निर्मिती हा आपल्या द्राक्षतेचा पाया आहे, त्याच्यामध्ये खरड छाटणी हा खरा पाया आहे, त्यामुळे खरड छाटणीवर जो द्राक्ष बागायतदार चांगल्या पद्धतीनं लक्ष देईल त्याच्याकडे चांगली घट निर्मिती, चांगलं वजन, चांगली साखर, चांगली क्वालिटी मिळण्यासाठी कुठली अडचण येणार नाही। याचबरोबर मित्रांनो, सूक्ष्म घट निर्मितीसाठी अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही पांदेट परीक्षण करून सपकेनच्या आत बाहेर, सपकेन ज्या दिवशी तुम्ही कराल त्याच आठवड्यामध्ये तुम्ही पांदेट परीक्षण जर करून घेतलं आणि त्या पांदेटचा नमुना जर तुम्ही ग्रेप मास्टर ॲपमधून जर आम्हाला पाठवलं तर नक्की तुम्हाला परफेक्ट शेड्यूल खतांचं नियोजन पुढचं कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू। परंतु ढवळमानाने तुम्हाला 0-52-34 500 ग्रॅम 3 ते 4 फवारण्या तुम्हाला त्याच्यावर करायच्या आहे। 0-50 पण 500 ग्रॅम घेऊन 2 लिटर पाण्याला 3 ते 4 फवारण्या तुम्ही नक्की करा। याचबरोबर तुम्ही कॉम्बीएफचा वापर करू शकता, याचबरोबर याच्याबरोबर तुम्ही न्यूट्रिलॅम हे जे सीविड आहे, लॅमिनारा डिजिटाटा, याचासुद्धा वापर जर तुम्ही केला तर चांगल्या पद्धतीनं पानांचा हिरवेपणा, पानामध्ये सूक्ष्म घट निर्मितीसाठी पोषक असं वातावरण तयार करण्यासाठी, प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला न्यूट्रिलॅमचा वापर करावायचा आहे। याचबरोबर तुम्ही आपण व्हिगर जास्त आहे म्हणून जास्त प्रमाणामध्ये पोटॅश 800 ग्रॅम 1 किलो घेऊन तुम्ही फवारणी करता, परंतु मित्रांनो, जास्त प्रमाणात पोटॅश जरी गेलं तरी तुमच्या बागेला टॉक्सिसिटी येऊ शकते, पान निबर होऊ शकतं, त्यासाठी 500 ग्रॅमच्या वरती 0-34 किंवा 0-50 घेऊ नका। याचबरोबर फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याच्यासुद्धा पुरवठा तुम्हाला ह्या मधल्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं करावा लागेल, त्यासाठी तुम्ही आजच
ग्रेप मास्टर ऐप डाउनलोड करून घ्या आणि कोणतं न्यूट्रिएंट कोणत्या वेळेस द्यायचं कोणत्या वेळेस थांबवायचं याचं नियोजन करा। तर मित्रांनो आदत ग्रेप मास्टर आमचं यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा, इतर मित्रमंडळींना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रेप मास्टर ऐप आदत डाउनलोड करून तुमच्या बागेची छाटणी तारीख आम्हाला कळवा। धन्यवाद। नमस्कार, मी ऋषिकेश संतोष गांगुर्डे, राहणार सिंदवड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। माझ्याकडे सध्या 2 एकर द्राक्षबाग आहे आणि आपण उभे असलेल्या या द्राक्षबागेचा प्लॉट हा थॉम्सन सीडलेस ही व्हरायटी असून याची छाटणी मी 5 ऑक्टोबर 2020 रोजी केली होती आणि यासाठी मी ग्रेप मास्टर ॲप्लिकेशन डाउनलोड केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या शेड्यूलप्रमाणे मी ते थरली फॉलो केलं आहे आणि अजून पण करीत आहे। साधारणपणे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मला 20 ते 25 हजार रुपयांच्या खर्चामध्ये बचत झालेली आहे आणि 15 ते 20% उत्पन्नात देखील वाढ झाली आहे। आपण बघू शकता की मालाची क्वालिटी ही खूप चांगली झाली आहे आणि ॲपच्या वापरामुळे 100% रिझल्ट मिळालेले आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी ग्रेप मास्टरचा वापर करावा असं मला वाटतं।